आपल्या मुंबई मेरी जान या सिरीजमध्ये आजचा भाग खूप खास असणार आहे. मुंबईत फक्त पैसा, फॅशन, शॉपिंग आणि आधुनिकता नसून मुंबईमध्ये संस्कृती देखील जतन केली जाते. पारंपरिक सण खूप मोठ्या प्रमाणात आणि एकत्र साजरे केले जातात आणि त्यात सगळ्यात जवळचा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती हे प्रत्येकाचे आराध्य दैवत आहे. बाप्पा हा अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंतचा जणू मित्रच. प्रत्येकजण त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलतो, मनातलं सगळं सांगतो आणि बाप्पा देखील त्याच्या भक्तांना कधीच नाराज करत नाही. दरवर्षी भाद्रपद गणेश चतुर्थीची सगळे डोळ्यात प्राण आणून वाट बघत असतात आणि त्याच्या आगमनाची तयारी देखील मनापासून करतात. बाप्पा देखील त्याच्या आगमनाची तयारी त्याच्या भक्तांकडून करवून घेतो. अगदी त्याच्या गोड सुबक मूर्तीपासून ते त्याला आवडणाऱ्या मोदकांपर्यंत बाप्पाची मूर्ती बनवणे ही एक विलक्षण कला आहे. आणि माझं मत विचाराल तर मूर्तीकाराला ही देणगी बाप्पानेच दिली आहे. जणू बाप्पाचा दूत पृथ्वीवर येऊन त्याच्या शुभ हस्ते मूर्ती तयार करतो आणि त्याचे आगमन आपण आपल्या घरात करतो. अशा अनेक देवदूतांपैकी एक म्हणजे श्री विशाल शिंदे. विशाल शिंदे यांचे वडील श्री सूर्यकांत शिंदे यांनी पहिली मूर्ती बनवली 1966 साली आणि तिथून या कलाकृतीचा प्रारंभ झाला. तब्बल 56 वर्षे ही बाप्पाची सेवा ते अविरत करत आहेत. त्यांच्या हातात जादू आहे. अगदी नाजूक आणि बोलक्या मूर्त्या ते साकारत असतात. मूर्ती बघताक्षणी आपल्याला काही वेळ असा भास होतो की साक्षात बाप्पा आपल्यासमोर अवतरलाय. श्री विशाल शिंद्यांच्या कलाकृतीचा स्वर्ग हा साक्षात मला माझ्या कॅमेरामध्ये टिपता आला हे माझं भाग्य आहे. I'm gonna put a swear.